नमस्कार, मी शिल्पा कोठेरे, क्रिमॅनो क्रिएशन मध्ये सर्वांचे स्वागत आहे। आजपासून आपण मसाल्यांची सीरीज सुरू करीत आहोत। सगळ्यात सोपा आणि झटपट बनणारा असा चहा मसाला, त्याच्यापासून आज आपण सुरुवात करू। दोन टेबल स्पून सुंठ पावडर, 5 ते 6 लवंगा, थंडीमध्ये लवंगा 5 ते 6 घेणे आणि उन्हाळ्यामध्ये 2 ते 3 घेतल्या तरी चालते। 1 इंच दालचिनी, 15 ते 16 हिरवी विलायची, 2 टेबलस्पून साखर। साखर ही प्रिझर्वेटिव्हचं काम करते, त्याच्यामुळे तुमचा मसाला हा 5 ते 6 महिने चांगला टिकून ठेवू शकतो। मिरे 2 टीस्पून, जायफळ पावडर 1 टीस्पून। जायफळ ही खूप गरम असते, त्याच्यामुळे तुम्ही उन्हाळ्यामध्ये 1/2 टीस्पून जायफळ पावडर घ्या आणि थंडीमध्ये 1 टीस्पून जायफळ पावडर घ्या। गवती चहा आणि तुळशीची पानं ही स्वच्छ धुवून सावलीमध्ये सुकवून घ्या। गवती चहा तुम्ही अंदाजे घ्या आणि 15 ते 16 तुळशीची पानं घ्या। आणि सर्वांना आवडेल असा चहा मसाला तयार झाला। तर 1 कप चहासाठी फक्त 1 चिमणी असा हा चहा मसाला भाजू। पण तुम्हाला जर जास्त कडक चहा हवा असेल तर थोडासा जास्त चहा मसाला टाकला तरी चालेल। माझ्या वेगळ्या वेगळ्या रेसिपीजसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा।